नमस्कार. आजच्या तासिकेला आपण 1789 झालेली जी फ्रेंच राज्यक्रांती आहे या राज्यक्रांतीची कारणे याबद्दल माहिती पाहूया. तर 1789 जी फ्रेंच राज्यक्रांती झालेली होती या राज्यक्रांतीच्या मुळाशी आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि फ्रान्समध्ये जे विचारवंत निर्माण झालेले होते तर अशी एकूण प्रमुख 4 प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी आजच्या तासिकेला आपण या फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे कोणती होती ती राजकीय कारणे समजून घेऊया किंवा अभ्यास करूया. सर्वात प्रथम असं म्हणतात की कारण रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता. काही जे इतिहासकार आहे यांच्या मते असं चमत्कार झाला नसता तर ही फ्रेंच राज्यक्रांतीसुद्धा झाली नसती. तर या क्रांतीच्या मुळाशी किंवा क्रांती घडून आणण्यामध्ये रुसोचं स्थान किती महत्त्वपूर्ण आहे यावरून आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या उदात्त तत्वांचा उद्घोष करणारी घटना म्हणजे 1789 फ्रेंच राज्यक्रांती होय. फ्रेंच तत्वज्ञ बोंदा याने लिहिलेला जो ग्रंथ डी ला रिपब्लिक हा जो ग्रंथ त्याने लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये त्याचे मत सांगितलेले आहे की राज्यक्रांती म्हणजे काय. राज्यक्रांतीचा अर्थ समजून सांगत असताना बोंदा आपल्या डी ला रिपब्लिक या ग्रंथामध्ये असं म्हणतो की सार्वभौम सत्ता राजाकडून प्रजेकडे जाणे म्हणजे राज्यक्रांती होय. सोबतच फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे मानवी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा किंवा आधुनिक युगाचा प्रारंभ होय असं पण म्हणतात. फ्रेंच राज्यक्रांतीच्या मुळाशी राजेशाही, सरंजामशाही, नोकरशाही, विशेष अधिकार ही या सर्व गोष्टींच्या विरोधामध्ये झालेली क्रांती म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती होय. क्रांतीच्या मुळाशी जी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक इत्यादी जी कारणे होती ती आपण आजच्या तासिकेमध्ये या फ्रेंच राज्यक्रांतीच्या कारणांमध्ये पाहणार आहोत. तर जी प्रमुख कारणे आहेत आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि जे विचारवंत आहे तर या प्रमुख कारणांमध्ये आजच्या तासिकेला आपण फ्रेंच राज्यक्रांतीची जी राजकीय कारणे आहेत याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर या राजकीय कारणांमध्ये काही प्रमुख कारणे या ठिकाणी सांगितलेली आहे ज्यामध्ये 1 सांगितलेला आहे की अनियंत्रित राजेशाही, 2 मेरी अँटॉइनचा जो स्वभाव होता तो स्वभावसुद्धा या राज्यक्रांतीसाठी कारणीभूत होता असंसुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे. सत्तेचं झालेलं केंद्रीकरण, राज्यकर्त्यांची चैनी व विलाशी वृत्ती, अकार्यक्षम व भ्रष्ट जुलमी शासनव्यवस्था, न्यायालयामध्ये असलेला गोंधळ, लष्करी यंत्र असलेला गोंधळ, सप्तवार्षिक युद्ध आणि लोकशाही संस्थांचा भाव ही प्रमुख कारणे. या सर्व प्रमुख कारणांचा समावेश या राजकीय कारणांमध्ये होतो. तर सर्वात प्रथम या फ्रेंच राज्यक्रांतीच्या राजकीय कारणांमध्ये 1 कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे अनियंत्रित राजेशाही. तर क्रांतीपूर्व फ्रान्समध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ब्युरबॉन या घराण्याची सत्ता होती. फ्रेंच सम्राट 14 लुई असे अनेक लुई या फ्रेंच शासनव्यवस्थेमध्ये होऊन गेलेले आहेत. त्यापैकी फ्रेंच सम्राट 14 लुई याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. 14 लुई हा अतिशय शक्तिशाली व महत्त्वाकांक्षी होता. राज्याची संपूर्ण सत्ता
त्याच्या हातात केंद्रित झालेली होती. सततच्या युद्धनीतीमुळे फ्रान्सची तिजोरी रिकामी झालेली होती. प्रजेच्या कल्याणाकडे त्याचं संपूर्णतः दुर्लक्ष झालेलं होतं. अनेक वसाहती त्याला या ठिकाणी गमवाव्या लागलेल्या होत्या. त्यानंतर आलेला जो 16वा लुई, याबद्दलची सुद्धा माहिती किंवा ज्या पद्धतीने 14वा लुई असेल किंवा 16वा लुई असेल, यांची जी अनियंत्रित राजेशाही होती, हे या राजकीय कारणांमध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचं प्रमुख कारण होतं. 16वा लुईचा जो स्वभाव होता तो अतिशय भित्रा, दुबळा आणि आळशी होता. नेतृत्व गुणांचा त्याच्यामध्ये अभाव होता आणि त्यामुळेच फ्रान्समध्ये अनियंत्रित राजेशाही निर्माण झालेली होती आणि म्हणूनच फ्रान्समध्ये 1789 फ्रेंच राज्यक्रांती झालेली होती. त्यानंतर या राजकीय परिस्थितीमध्ये किंवा राजकीय कारणामध्ये जे दुसरं कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे राणी मेरी अँटोनेटचा स्वभाव. मेरी अँटोनेट ही 16वा लुईची पत्नी होती. ती ऑस्ट्रेलियन राजकन्या होती. फ्रेंच जनतेविषयी तिच्या मनात कुठल्याही प्रकारची सहानुभूती नव्हती. राज्यकारभारात ती नेहमी हस्तक्षेप करत असे. चैनी व क्रूर स्वभावाची ती असून दुष्काळग्रस्त जनतेविषयी तिचे काही वाक्य, ज्याला आपण निर्दयी उद्गार असं पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो, तर तिचे शब्द असे होते की भाकरी मिळत नसेल तर केक खा. या तिच्या म्हणजे ज्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये फ्रेंच जनतेला खायला भाकर मिळत नव्हती, अशा जनतेला ती जर भाकर मिळत नसेल तर केक खा, असं एक निर्दयी उद्गार तिचं होतं. म्हणजे यावरून तिची मानसिकता किंवा तिला आपल्या जनतेबद्दल असलेलं जे प्रेम, दया, सहानुभूती आहे, या संपूर्ण गोष्टीचा अभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि तिच्या या अशा चैनी आणि क्रूर स्वभावामुळेच जी फ्रेंच जनता होती, या जनतेच्या मनामध्ये या राणीबद्दल असंतोषाची भावना वाढत गेलेली होती. त्यानंतर या राजकीय कारणामध्ये जे तिसरं कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण. फ्रान्समध्ये संपूर्ण सत्तेचे केंद्रात एकत्रीकरण झालेले होते. जनतेला स्थानिक स्वराज्याचे अधिकार नव्हते. राज्यकारभाराची कार्यक्षमता कमी झालेली होती. व्हर्साय राजवाड्यातून राज्यातील बारीकसारीक कामाबद्दल निर्णयाची प्रतीक्षा केली जात असे आणि त्यामुळे निर्णय घेण्यामध्ये उशीर होत असे. जनतेच्या कल्याणाच्या निर्णयामध्ये उशीर जो होत गेलेला होता आणि या निर्णयामध्ये जो विलंब लागलेला होता त्याचाच फटका संपूर्ण फ्रेंच जनतेला या ठिकाणी बसलेला होता. म्हणजे फ्रान्समध्ये जे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं होतं, कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यामध्ये जो विलंब लागत असे, प्रत्यक्ष राजा हा जनतेमध्ये वास्तव्य करून त्यांच्या काय समस्या आहे तर कुठल्याही पद्धतीने जाणून घेत नव्हता. केवळ आपला जो राजवाडा व्हर्सा या ठिकाणी होता, त्या राजवाड्यामधूनच तो कारभार करत असे. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, कुठली समस्या आहे, याची जाणीव किंवा माहिती त्याला होत नसे आणि त्यामुळेच जो निर्णय घेण्याची आवश्यकता होती तो निर्णय घेण्यामध्ये त्याला विलंब होत असे आणि त्यामुळेच त्याचा फटका या फ्रेंच जनतेला बसलेला होता. तर आजच्या तासिकेला आपण फ्रेंच राज्यक्रांतीची जी राजकीय कारणे आहेत यापैकी 3 कारणे या ठिकाणी पाहिलेली आहेत. उरलेली जी 6 कारणे आहेत ती आपण पुढील तासिकेला पाहूया. धन्यवाद.